तर आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. एक सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की एमपीएससी, यूपीएससी आणि बँकिंग ह्या क्षेत्राबद्दल लोकांना खूप होऊ शकतं की खूप मिसअंडरस्टँडिंग असतील किंवा अभ्यासामध्ये खूप लोकांना असं वाटतं की आम्हाला खूप अभ्यास करावा लागेल. जर एक अभ्यास करण्याची योग्य पद्धत राहिली तर एक अकॅडमी चालवणारा व्यक्ती म्हणून, एक संचालक आणि संस्थापक म्हणून एक आपलं मत काय आहे की अभ्यास करण्याची पद्धत कशी असायला हवी? नमस्कार सर्वप्रथम, माझं नाव विशाल नागपुरे, डायरेक्टर गुरुकुल आर्ट्स अकॅडमी नागपूर. जसं मॅडमने म्हटलं की जसं भरपूर मुलांना एक प्रॉब्लेम होतो की यूपीएससी एमपीएससी बँकिंगमध्ये फरक काय आहे, किंवा खूप जण असे असतात की कोणी सायन्स बॅकग्राऊंडचं असेल, कोणी आर्ट बॅकग्राऊंडचं असेल, मग मला यूपीएससी केलं पाहिजे का, मला एमपीएससी केलं पाहिजे का, कोणी बँकिंग केलं पाहिजे का. आता कसं की तिन्ही याच्यामध्ये सब्जेक्ट्स वेगवेगळे आहेत मॅडम. जसं आपण म्हटलं की एमपीएससी यूपीएससीमध्ये जनरल स्टडीज खूप जास्त असते, त्याच्यामध्ये पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री, ज्योग्राफी, सायन्स या सर्व गोष्टी असतात. आणि बँकिंगमध्ये या सर्व गोष्टी काहीच नसतात, त्याच्यामध्ये फक्त असतात की मॅथ, रिजनिंग आणि आपलं मॅथ, इंग्लिश ग्रामर वगैरे. आता मुलांना प्रॉब्लेम याच्यामध्ये सर्वत्र त्यांनी एक त्यांनी ठरवलं पाहिजे की माझं मॅथ चांगलं आहे की माझं जीएस चांगलं आहे. आता कोणी मुलांचं असं असतं की मला बँकिंगमध्ये जॉब करायचा आहे, मला 10 ते 5 जॉब करायचा आहे, माझे विषय कोणते पण खराब असो किंवा चांगलं होते मॅटर करत नाही असं मुलांना असं वाटतो, पण असं नसलं पाहिजे. कोणत्या पण एखाद्या जो नवीन मुलगा आहे त्यांनी पहिले तेच बघितलं पाहिजे की आपला बॅकग्राऊंड कोणता आहे. आपण सायन्स बॅकग्राऊंडचे असतील, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतील, त्या व्यक्तीने एमपीएससी यूपीएससी जर वडले त्याचा त्याला फायदा असा होतो की त्याच्यामध्ये सर्व विषय कॉमन असतात. जसं हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे, हे सर्वांना कॉमन असतात. पण जर तुम्ही बँकिंग करतो म्हटलं तर बँकिंगमध्ये तुमचा बेस आधीपासून स्ट्रॉंग पाहिजे. जर कोणी असं म्हटलं की नाही बेसिकपासून जर आम्ही करतो तर सोपी नाही आहे. आजकाल असं झालं की 2015 पासून बँकिंग पूर्णपणे चेंज झालेलं आहे. आधी असं होतं बँकिंगमध्ये की काही बेसिक क्वेश्चन्स होते, आता बँकिंग पूर्ण ॲडव्हान्स लेवलवर झालेलं आहे. आणि एमपीएससी असं आहे की ती आधुनिक परंपरा चालू याच्यामध्ये. जसं म्हणतो आपण की जसं आधी हिस्ट्री असेल, ज्योग्राफी असेल, काही 1857चा उठाव असेल, इकॉनॉमिक्स असेल, तर या सर्व गोष्टी, जसं आपलं राज्यघटना असेल, संविधान असेल, या गोष्टी कधी चेंज झालेल्या नाही, होणार पण नाही समोर. तर मी नेहमी सांगतो मुलांना की जे गावाकडील जे मुलं असतील किंवा जे शहरी मुलं सुद्धा असेल, आपण नागपूरचे वगैरे किंवा पूर्ण विदर्भातले, या सर्वांनी सर्वप्रथम एकच बघावं की आपल्याला जनरल स्टडीज चांगलं करता येईल, पॉलिटी इकॉनॉमिक्स चांगलं करता येईल की मॅथ्स रिजनिंग चांगलं करता येईल. त्यानंतर आपण जसं बघतो की कोरोनाचा खूप मोठा एक जसं भयंकर हे आलेला आहे, त्यामध्ये एक्झामचं खूप जास्त प्रॉब्लेम आलेला आहे. जसं आपण बघतो की 1.5 वर्षापासून एक्झाम कोणतं झालेलं नाही, एमपीएससी या किंवा बँकिंग कोणत्या, यामध्ये मुलांचं मानसिक खच्चीकरण सुद्धा झालेलं आहे, फ्रस्ट्रेशन त्यांना आलेलं आहे. त्यानंतर आपण बघतो की मुलांच्या याच्यामध्ये एज वाढलेलं आहे आणि आपण बघतो की याच्यामध्ये 25 एज, 28 एज, 35 एज, 35 एज अशा एज काही ना काही त्यांनी ठरवलेल्या आहे, तर एज सुद्धा याच्यामध्ये थोडं कमी जास्त आलेला आहे. त्यानंतर एज तर सोडून द्या, पण सर्वात इम्पॉर्टंट आहे की मुलांचं मानसिक खच्चीकरण जमतो, फ्रस्ट्रेशन जे आलेलं आहे कंटिन्यू एक्झाम होत असल्यामुळे मुलांना आता अभ्यास करावा की नाही, किंवा एखाद्या लहान काहीतरी जॉब करून घ्यावं का, प्लॅन ए प्लॅन बी जसं आपण बघतो, या सर्व गोष्टी मुलांच्या मनात आलेल्या आहे. आणि हे सर्व जसं बघतो आपण, या गव्हर्नमेंटला पण आपण दोष देऊ शकत नाही. आता त्याच्यामध्ये तो एक व्हायरस जो आहे कोविड-19, याच्यामुळे या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. पण या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्या या विद्यार्थ्यांनी सुद्धा, त्याला म्हणतो ना आपण की मानसिक खच्चीकरण न करता एक थोडंसं मेंटली स्ट्रॉंग असलं पाहिजे. त्यासाठी मग आमचे जे क्लासेस आहेत ते त्याला थोडंसं सपोर्ट करू शकतो की बाबा चला तुम्हाला एक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमच्यासोबत डायरेक्ट बोलू शकता, काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला आम्ही त्या सांगू बघा काही बद्दल याच्याबद्दल. एक नेमकं आपण कोविडचा हा मुद्दा निघालेला आहे, तर कोविडच्या काळामध्ये असं झालं की सर्वतोपरी शिक्षण संस्था किंवा कॉलेजेस, स्कूल, सध्या अकॅडमी सर्व काही बंद होतं, कारण नक्कीच कोविडचा संसर्ग वाढल्याचे यामुळे खूप मोठ्या प्रमाणात संकेत येऊ शकत होते. तर ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करणं किंवा ऑनलाईन क्लासेस घेणं किंवा ऑफलाईन क्लासेस घेणं ह्या सर्व गोष्टींमधला एक फरक कसा जाणवलेला आहे? आता ऑनलाईन ऑफलाईन मध्ये आणि आपण जसं बघतो आधीपासूनच ऑफलाईनला कधीच ऑनलाईन कधी चॅलेंज करू शकणार नाही, कारण की जो मोड ऑफ एज्युकेशन आहे हा मॅन टू मॅन कम्युनिकेशन झालं पाहिजे कधी पण. आता होत असं आहे की ऑनलाईन, जसं माझ्या अनअकॅडमीवर, माझ्या एज्युकेटर म्हणून मी आहो अनअकॅडमीवर सुद्धा, ते जेव्हा बघतो आपण तर एकटंच त्याचं बोलावं लागते, मग त्यांची मॅसेज येतील तर ठीक आहे समजलं का, मग तो हो म्हणेल नाही म्हणेल असं जनरली होत असते. आता होतं याच्यामध्ये असं आहे की स्टुडंट आणि जे शिक्षक आहे त्यामध्ये कमिशन गॅप पडत आहे पूर्णपणे, त्याच्याने त्यांना नुकसान असं होतं. मुलं लेक्चरला प्रॉब्लेम नाही आहे, पण मुलांना असं त्याचं नुकसान होत आहे की मुलांची कॉन्फिडन्स आहे, त्याला असं वाटतं की मला येत आहे, पण ज्या तो ज्या गर्दीमध्ये जेव्हा तो येईल तर त्याला असं वाटतं की नाही बाबा मला काहीतरी कमी जास्त माझ्यामध्ये जनरली आहे बा. तर कोविडमुळे या ऑनलाईन एज्युकेशनमुळे मुलां आणि जनरली एमपीएससी यूपीएससीमध्ये, आता आपण बघतो की 10वी 12वी किंवा नीट मध्ये वगैरे जे आहे या सर्वांना पास करून टाकलेलं आहे, पण एमपीएससी मध्ये कोणाला पास करणार तर नाहीच कधी. जसे
कॉलेजचे फायदे नुकसान काय आहेत किंवा अडचणी विद्यार्थ्यांना किंवा पालकांना पण कुठेतरी अडचणी येऊ शकतात, या व्यतिरिक्त एक शिक्षक वर्गाला किंवा एक अकॅडमीला किती चॅलेंजेस आहेत? चॅलेंजेस तर या कोविडमध्ये सर्वांना झालेले आहे आणि आपण बघत पण आहात, आणि एज्युकेशन मध्ये सर्वात भयंकर आलेलं आहे. आपण बघत आहात की सर्व ओपन झालेलं असेल पण अजून सुद्धा एज्युकेशन सर्व बंद करून ठेवलेलं आहे. आता एक आम्हाला जसं एक पर्सनल प्रॉब्लेम आहे एज्युकेशनच्या याच्यामध्ये, जसं मी क्लासेस चालवत आहे गुरुकुलमध्ये, तर सर्वात पहिले रेंटचा खूप जास्त मुद्दा आमच्या राहिलेला आहे. तर खूपच म्हणजे क्लासेस होऊ की नाही आम्हाला रेंट द्यावं देणं गरजेचं आहे. नेक्स्ट की मुलांच्या याच्यामध्ये जसं म्हणतो मुलांच्या याच्यामध्ये जसं आम्हाला कम्युनिकेशन गॅप पडत आहे मुलांच्या याच्यामध्ये आणि शिक्षकामध्ये जे म्हणतो आपण. नेक्स्ट असं आहे की जसं आपण बघितलं की पालक वर्ग जो म्हणतो की त्यांना त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही एक वर्ष किंवा दोन वर्ष घ्या, अभ्यास करा आणि पोस्ट काढा. आणि प्रत्येक विद्यार्थी आवडीला तेच असते की बा दोन वर्ष तुम्ही घ्या, अभ्यास करा आणि आम्हाला पोस्ट काढा. म्हणजे त्यांचं असं असतं. पण दोन वर्ष म्हणजे असं जागाच निघालेला नाही आहे, एक्झाम होत नाही, त्याच्यामुळे त्यांना पण एक वाटत आहे की बाबा हे करावं की नाही बा समोर. आणि याच्यामुळे असं होत आहे की मॅक्झिमम जी मुलं आहेत ते एमपीएससी यूपीएससी न करता किंवा बँकिंग न करता एखादा प्रायव्हेट जॉब किंवा एखादा कुठेतरी सिक्युरिटी गार्ड असेल किंवा माझी बघतो की भरपूर स्टुडंट सिक्युरिटी गार्ड असेल किंवा एखादा साधा सुद्धा कोणतरी जॉब करून ते आता सध्याही करत आहे. तर याचा सुद्धा इफेक्ट ऑनलाईनचा पडत आहे. ऑनलाईनचा एक फायदा सांगू शकतो आपण की सर्व बंद असल्यावर आपण एज्युकेशन सोबत जोडले आहोत काही तरी प्रमाणामध्ये, एक फायदा तो आहे. जसं अनअकॅडमी मी बघत असतो की ऍटलिस्ट मुलांचं काहीतरी चालू आहे. सर्व गोष्टी बंद असल्यावर ऍटलिस्ट तो पुस्तकं असेल किंवा जे पीडीएफ असतील त्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवतात, हा इतर फायदा आहे. बाकी दुसरे फायदे तर जसं आपण बघतो मग आपल्यावर पण डिपेंड करतं की आपण किती प्रमाणात त्याच्यामध्ये किती आपण देत आहे, ते पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या व्यतिरिक्त आपण बोलूयात की सध्या ज्या पदभरती आपण बोललो म्हणजे पदभरतीमुळे म्हणजे जागाच निघालेल्या नाही आहेत किंवा जागा निघालेल्या आहेत किंवा जागा आहेत पण पदभरती अजूनही झालेली नाही आहे, तरी जे विद्यार्थी पास झालेले आहेत किंवा ज्यांनी अटेम्प्ट केलेला आहे त्यांचे राऊंड्स क्लिअर झालेले आहेत किंवा राऊंड्स क्लिअर व्हायचे आहेत, अशा विद्यार्थ्यांना सध्या त्यांची मानसिक स्थिती काय असू शकते किंवा एक त्यांच्या गव्हर्नमेंटकडनं किंवा सरकारकडनं काय अपेक्षा असू शकतात? हा क्वेश्चन खूप जास्त महत्वाचा राहिलेला आहे. कारण की मागे पण आपण बघितलं की एका स्वप्नील लोणकर नावाच्या मुलांनी आत्महत्या करून केली होती. आता त्याचं झालं असं होतं की त्या मुलांनी बिचाऱ्यांनी प्रिलिम असेल मेन्स पूर्ण पास करून घेतली होती. आणि याच्याबद्दल मी मागे बोललो पण होतो की जे मुलं आहेत या मुलांनी आधीच आपलं मेंटली थोडं स्ट्रॉंग असले पाहिजे की आपण जेव्हा एखादा एमपीएससी किंवा यूपीएससी करत आहोत किंवा बँकिंग करत आहोत तर आपण दोन वर्ष ऍटलिस्ट पकडून चाललं पाहिजे की माझी एक्झाम निघाला सुद्धा मला एक वर्ष लागणार आहे बाबा, थोडं मेंटली स्ट्रॉंग असलं पाहिजे. नाही तर मुलं काय करतात की माझी एक्झाम निघाली तर मला उद्याच पोस्टिंग पाहिजे, एवढं सोपं एमपीएससी मध्ये नाही आहे. त्यानंतर आपण बघतो की शासनामार्फत शासनाने सुद्धा थोडस ऍक्टिव्ह असलं पाहिजे. कारण की आता मला तरी वाटते की कोविडचे एवढे केसेस तेवढे नाही आहे तर आपण एक्झाम घेऊ शकतो आणि प्रिकॉशन्स आपण भरपूर सारे करू शकतो. कारण की सर्व गोष्टी चालू आहे, एज्युकेशन आपण बंद ठेवू शकत नाही. आता याचा इफेक्ट आपण बघत आहे की खूप खराब सामोरे दिसू शकतो आपल्याला की जसं आपण म्हटलं की भरता असेल हे नसेल, भरपूर सारे मुलं निगेटिव्ह झाले आता गव्हर्नमेंट जॉब संदर्भातले. आणि जसं आपण मगाशी बोललो की मॅक्झिमम मुलं काय करतात की सिक्युरिटी गार्ड पर्यंत ते नोकऱ्या करतात विचार काय करणार त्याच्यामुळे त्यासुद्धा त्यांना प्रॉब्लेम्स होतात. आणि एक आपण बोलूयात की शिक्षण पद्धती किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्यामध्ये एक शहरी भाग आणि एक ग्रामीण भाग आपण कन्सिडर करूयात की ग्रामीण भागातील विद्यार्थी आपण जसं बघतो की ग्रामीण भागातील विद्यार्थी खूप समोर आहेत एमपीएससी यूपीएससी मध्ये की नक्कीच जेव्हा पदभरती होते किंवा आपण एखाद्या ऑफिसर्सला भेटतो तर नक्कीच ते ग्रामीण भागातले आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येतात, तर हा फरक का जाणवत असेल असं आपल्याला वाटतं की म्हणजे शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या अभ्यास पद्धतीमध्ये काहीतरी वेगळं घडण आहे किंवा ग्रामीण भागातली विद्यार्थ्यांची पद्धत काहीतरी वेगळी आहे का, असं काही होऊ शकतं का? हा तसं ऍक्च्युअली कसं आहे माहिती आहे का की जसं म्हणतो ग्रामीण भागातले विद्यार्थी आधीपासून जसं आहे की ग्रामीण भागातला विद्यार्थी जो आहे किंवा एखादा व्यक्ती सुद्धा आहे हा मेहनतीकडे जास्त लक्ष देतो. आणि शहरी भागातलं असं की स्मार्ट वर्क तर गरजेचं असते, शहरी भागातले स्मार्ट वर्क जास्त करतात पण त्यांचं असं आहे की आम्हाला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. म्हणून आपण बघतो की इंजिनिअरिंग स्टुडंट्स असतील किंवा जे पण टेक्निकल याच्यामध्ये असतील तर ते शहरी भागातली मुलं खूप जास्त असतात. त्यानंतर आपण इंजिनिअर असेल डॉक्टर्स असेल त्याच्यामध्ये पण शहरी भागातले खूप जास्त असतात. आता एमपीएससी मध्ये असं आहे की तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट कधी भेटणार नाही. तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट तुम्ही देत असाल यावर्षी तुम्हाला एक वर्ष प्रोसेस मधून जावं लागते, ती प्रोसेस साठी शहरी विद्यार्थी तेवढे थांबायला पाहत नाही. या कारणाने शहरी जे विद्यार्थी आहे ते बँकिंग या सेक्टर खूप जास्त जातात. कारण की बँकिंगचं असं की एक्झाम झाल्यावर 15 दिवस रिझल्ट लागेल ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे. एमपीएससीचं असं की जर तुमची आज एक्झाम झाली तर 4 ते 5 महिने तुमचा रिझल्ट लागेल, त्यानंतर मेन्स होईल त्याचा रिझल्ट 8 महिन्यानंतर लागेल, म्हणजे तो पूर्ण वर्ष घेतो एका अटेम्प्टला. जर एखादा अटेम्प्ट सुटला तर पुन्हा पुढच्या वर्ष. या कारणामुळे ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत ते आधीपासून मेहनती असतात, त्यांना माहिती आहे त्यांना की बाबा आपलं काही पण करून हे करायचं आहे, ते जिद्दी सुद्धा असतात.
तर शहरी भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये हा थोडाफार अभाव दिलेला असतो. एक नक्कीच म्हणजे जसं आपण एक अकॅडमी चालवत आहात शहरामध्ये, तर एक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा असतो किंवा विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची मानसिकता कशी आहे, किंवा नक्कीच म्हणतात की एमपीएससी आणि यूपीएससी करायची असेल तर जिद्द चिकाटी आणि मेहनत खूप लागते अभ्यासाला, तर नक्कीच एक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे या क्षेत्राकरिता, आणि आपण आपल्या अकॅडमीतर्फे किती चांगले आणि अथक प्रयत्न करतात. आता विद्यार्थ्यांमार्फत असं आहे की जनरली आपण बघतो की विद्यार्थ्यांची इच्छा तर नेहमी असं वाटते की आम्हाला अधिकारी बनावं किंवा आम्हाला लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसावं. त्यांना असं होतं एखाद्याचं त्यांनी भाषण ऐकून घेतलं किंवा त्यांनी असं ऐकून घेतलं की मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है, युवी पंख होने से कुछ नहीं होता हौसले से उडान होती है, असं कोणी म्हणून दिलं थोडंसं आधार काढले आणि चाललं पुस्तक असं जनरली असतं म्हणजे असं चालू आहे जनरली. माझं नेहमी असं म्हणतं की माझं असं मुलांना सांगणं असतं की बा सेल्फ मोटिवेट असलं पाहिजे कधी पण एखाद्या व्हिडिओ बघण्यापेक्षा, की व्हिडिओ जेव्हा बघतो आपण एखाद्याने काही असं म्हटलेलं आहे तर आपण तात्पुरता असतो, तात्पुरता एक पुस्तक घेऊन येतो संपलं का. मला असं वाटतं की आपल्या मनातून त्या गोष्टी असल्या पाहिजे की मला बँकिंग कडे यायचं आहे, मला यूपीएससी अधिकारी बनायचं आहे, मला आयएएस बनायचं आहे. जसं आपण तुकाराम मुंडे सर मागे आले होते तर कुठून त्यांना म्हटलं की चला बाबा आम्ही ट्रेंड सेटर आहे असं आहे तसं म्हणजे काय, तर आपण त्यांचं ते बघण्यापेक्षा की त्या व्यक्तीने काय केलं आहे बाहेरच्या आधी, त्यांची मेहनत कशी होती, अभ्यास कसा केला, ते खूप जास्त गरजेचं आहे. नाही की त्यांचं वर्क कसं ते इम्पॉर्टंट नाही आहे. मुलांना वर्क इम्पॉर्टंट आहे तर मला पहिले माहिती आहे की बेसिक पहिले काय करायला लागेल त्यांना. मुलांचं असं असतं की थोडंसं चकाचून त्याला दिसली थोडीफार की बाबा हा हे चांगलं आहे, कोणी म्हणते की बँकिंग चांगलं आहे 10 ते 5 एसी आहे असं आहे, हे कोणी म्हणते की नाही पोलिसचं असं आहे वर्दी आहे हे. तर प्रत्येकांचे व्ह्यू खूप वेगवेगळे असतात. ग्रामीण विद्यार्थी काही असे असतात मुलं की आम्हाला वर्दी खूप आवडते, काही मुलं असे असतात की आम्हाला तहसीलदार खूप जास्त आहे, तालुक्याचा प्रमुख तहसीलदार असतो त्यांचं म्हणणं आम्हाला तहसीलदार खूप आवडते. तर आधीपासून लहानपणापासून त्यांचे आईवडील पण खूप जास्त मॅटर करतात की त्यांनी त्यांच्या मुलामध्ये काय टाकलेलं आहे, तहसीलदार टाकलेला आहे किंवा एक अधिकारी म्हणून टाकलेला आहे, एखादा बस तू बस चुपचाप जा 10 ते 5 काम कर आणि वापस ये असं काही टाकलेलं आहे, ते खूप जास्त मॅटर करते. आता माझा अनुभव असा आहे मुलांचा की जसं त्यांना म्हणजे मी सांगत आहे की नाही बाबा तुम्हाला म्हणजे अभ्यास करणं कठीण नाही आहे, म्हणजे एखादा एमपीएससी यूपीएससी काही अभ्यास करणं कठीण नाही, म्हणजे एक दिवस इनफ आहे, पण त्या पोस्टवर गेल्यानंतर आपण ती पोस्ट टिकून ठेवू शकतो का, त्या संदर्भातला आपला अभ्यास जो आहे हा एखादं वेगळं तुम्हाला करायचा, त्याला म्हणतो पर्सनली डेव्हलपमेंट असलं पाहिजे. अदरवाईज कसं आहे की खूप जण रट्टा मारून पण पास होतात पण शेवटी इंटरव्ह्यू कडून जातील समोर, मग ते खूप जण म्हणतात की आम्ही मेन्स दिली आहे प्रिलिम दिलेली आहे. म्हणून एक अधिकारी जेव्हा बनतो आपण एक चांगला अधिकारी बनावं, चांगला अधिकारी बनण्यासाठी मनातून असलं पाहिजे सर्व ते, नाही की एखाद्या व्हिडिओ बघितला आहे मी या सरांचा व्हिडिओ बघितला आहे मी त्या सरांचा व्हिडिओ बघितला आहे मी या अधिकाऱ्याचा बघितला आहे, त्याच्याने एखादा व्यक्ती कधी एमपीएससी किंवा यूपीएससी मध्ये सक्सेस होऊ शकत. नक्कीच आपण हा जसा एक विषय हा बोललेलो आपण, तर आई बाबा किंवा एक पालकत्व जे म्हणतो, तर एखाद्या विद्यार्थ्याची इच्छा नसेल पण तो अभ्यासात हुशार असेल आणि त्याच्या घरच्यांना वाटतं की आणि या क्षेत्राकडे यावं, तर नक्कीच विद्यार्थी मेहनत करतात आणि रट्टा मारून पास जरी होतात पण जर त्यांना त्या क्षेत्राची इच्छाच नसेल किंवा आवडच नसेल, तर एक जो स्मार्ट अधिकारी किंवा एक शार्प जो अधिकारी असतो ज्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असायला हवं किंवा प्रत्येक गोष्टीची जाण आणि माहिती असायला हवी, तर तो ऑफिसर तसा होऊ शकतो का, तर यामध्ये एक पालकाचं आणि त्याच्या पाल्याचं कसं बॉन्ड असायला हवं. आता सर्वात पहिले आता एक आपण म्हणतो की यूपीएससी एमपीएससी 10वी 12वी तर होत नाही, डिग्री नंतर जसं बघतो आपण, तर तेव्हा मला असं वाटतं की आई वडिलांनी मुलांना फ्रीडम देऊन द्यायला पाहिजे सर्वात पहिले, एक काही प्रमाणात फ्रीडम असलं पाहिजे. नाही तर अदरवाईज कसं आपण बघतो नेहमी की आई वडील नेहमी म्हणतात की तुम्ही 1 वर्ष घ्या 2 वर्ष घ्या, किंवा आम्हाला पण जसं आमच्या आई वडिलांनी म्हटलं की तुला जसं काय तसं करावं, तेवढं फ्रीडम जर असलं आणि मुलांनी पण ते गोष्टी बघितल्या तर फ्रीडम बघितलं तर मुलगा काही दिवसच करतं असं नाही असलं पाहिजे. जर स्वतःमध्ये जिद्द असेल आणि आई वडिलांना सपोर्ट खूप जास्त गरजेचं आहे, आमचा सपोर्ट राहतोच मुलांना वगैरे, पण जर आई वडिलांनी म्हटलं की नाही तू सध्या खूप जण नागपूरला जसं आपण बघतो की भंडारा आपला चंद्रपूर मुलं खूप जास्त येतात मुली खूप जास्त आहेत, तर मला पण खूप जण जसं मागच्या वेळेला एक मुलगी आली त्याने सर म्हटलं की आमच्या माझ्या आईने सांगितलं आम्हाला की 6 महिने घे आता त्यानंतर तू बघ काय करायचं आहे तुला लग्न करून देऊ, तर याच्यामध्ये त्यांच्या आई वडिलांना पण एक समजायला पाहिजे. अशा वेळेस आम्ही एक त्यांना सांगू शकतो की बाबा तुम्ही थांबा, तुमच्या मुलांमध्ये काय कॅपॅबिलिटी आहे ते आम्हाला माहिती आहे, ते तर बिचारे नागपूरला आले त्यांना तर एवढं माहिती नाही त्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलाला काय करू शकतो. मला असं वाटतं की आई वडिलांनी सुद्धा वेट अँड वॉच केलं पाहिजे, मुलांवर ट्रस्ट ठेवलं पाहिजे, नाही तर काय की आणि त्यांनी समजलं पाहिजे सामाजिक याच्यामध्ये की सध्या कुठेच जॉब नाही आहे, उलट जे जॉब होते 30 कोटी लोकांचे जॉब चालले गेलेले आहे भारतामधून, ते आई वडिलांना सुद्धा समजलं पाहिजे, तर थोडंसं एक मॅच्युरिटी थिंकिंग थोडीशी चेंज केली पाहिजे आई वडिलांनी, थोडी मॉडर्न थिंकिंग असली पाहिजे. अदरवाईज आधी परंपरा जी असतो की 18 वर्ष झाले की लग्न झालंच पाहिजे, 21 वर्ष झालं लग्न झालं पाहिजे, ते लग्न जो शब्द याच्यामुळे सुद्धा मुलांना खूप जास्त प्रॉब्लेम येतो, जनरली मुलींना त्याचा बघतो आपण.
तर ते मला तरी वाटते की ते बॉन्डिंग साठी आई वडिला आई वडील आणि मुलामध्ये कोणती बॉन्डिंग असली पाहिजे, तर जसं आता जे एज्युकेशन वाला जो व्यक्ती आहे, जसं माझं काम आहे की मी त्या दोघांमध्ये एक बिल्डर म्हणून काम करू शकतो, आणि मी करतोच नाही, मी त्यांना वाटलं तिने आई वडिला फोन करेल किंवा तुम्ही थांबा, तर असे मी बघितलं की चार पाच मुलांनी थांबवलं पण असं नागपूरमध्ये आणि थांबत पण असं. तर एक नक्कीच आपण एक हा एक विषयावर बोलूयात की सध्याची कोविडची परिस्थिती बघता आणि पूर्वीची परिस्थिती लक्षात घेता एक सध्या काय खूप मोठे चॅलेंजेस आहेत किंवा काय येणाऱ्या काळात चॅलेंजेस येऊ शकतात आणि त्यावर उपाययोजना काय असू शकते ह्या क्षेत्राशी निगडीत. चॅलेंजेस तर आपण बघितलं की जसं एक्झाम होणार नाहीये किंवा एक्झाम होत नाहीये, मुलांची एजेस एज चाललेली आहे, त्यानंतर फ्रस्ट्रेशन होत आहे, या सर्व गोष्टी आपण बघितल्या. आता उपाययोजना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की शासनाला पण त्या गोष्टी संदर्भातला समजून घ्या की उपाययोजना काय केल्या पाहिजे. आता उपाययोजना माझ्या मार्फत मी तुम्हाला काही सांगू इच्छितो, तर जेव्हा आपण बघतो की एखादा व्यक्ती सध्या 35 इयर्सचा असेल, त्याचा लास्ट अटेम्प्ट होता मागच्या वेळेस, दुसऱ्याचे अटेम्प्ट चालले गेले आहेत, शासनाने एक काम केलं पाहिजे की जे 2 वर्ष वाया गेलेले एक्झाम घेतली नाहीये, तर ते जे नवीन जे ऍड काढतील त्यामुळे त्यांनी असं सांगितलं पाहिजे की 2 इयर्स जे पण त्यांची एज गेली आहेत त्या 2 अटेम्प्ट त्यांना पुन्हा दिले पाहिजे. याच्याने काय होईल की जो 2 वर्ष त्यांनी वाया गेलेले आहेत त्यांना असं वाटणार नाही, ऍटलीस्ट एक मार्किंग पॉझिटिव्हली राहतील. नेक्स्ट पुन्हा की जे बॅकलॉग 2 वर्षाचा जो आहे, आता बॅकलॉग तो गव्हर्नमेंटमध्ये नेहमीच असतो, सांगून म्हटलं की आता मागची 500 जागा निघणार होत्या पीएसआयच्या, तुम्ही 2 वर्षाचा जागा काढल्या पाहिजे, ऍटलीस्ट तुम्ही 2 टप्प्यामध्ये काढा. आणि असं नाही की मी मेगा भरती आहे असं न म्हणण्यापेक्षा तुम्ही रेग्युलर मध्ये जसं 6-6 महिने तुम्ही जागा काढल्या पाहिजे, त्याच्याने काय होईल मुलं ऍक्टिव्ह पण राहतील आणि मुलांना एक वाटेल की चला 2 वर्षाच्या जागा नव्हत्या ना, तर आता 6-6 महिने जागत आहे, म्हणजे तुम्ही असं बॅकलॉग भरू शकता. आपण नेहमी बघतो की जर समजा काही खाली झालं असेल एखादी गोष्ट, ते भरणं गरजेचं आहे पूर्ण, तर या प्रकारे गव्हर्नमेंट सुद्धा या गोष्टी केल्या पाहिजे. नक्कीच. तर एक आपला जो एकंदरीत अनुभव आहे की अकॅडमी आपण चालवत आहात, इतके विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं, त्यांच्या भरती करवणं किंवा ह्या सर्व संपूर्ण प्रक्रिया आपण खूप जवळून बघितलेल्या आहेत, तर एक आपल्या अनुभवावरून आपण काय एक मेसेज राहील सर्वांना की ह्या क्षेत्राशी निगडीत किंवा एक सामाजिक जाण लक्षात घेता पण एक काय मेसेज राहू शकतो की ह्या गोष्टींचं भान सर्वांनी ठेवायला हवं. तर माझ्याकडून एकच सर्वांना राहील की जसं आपण बघत आहे की 2 वर्षापासून काहीच जागा निघत नाही किंवा सर्वांना फ्रस्ट्रेशन येत आहे, तर आता असं झालेलं आहे की सर्व ओपन झालेलं आहे पूर्ण मार्केट वगैरे किंवा जागा वगैरे, आणि गव्हर्नमेंटने सुद्धा आता जसं विधानसभेमध्ये सर्व सांगितलं आहे की आता जे पण समोरच्या पण एक्झाम्स होतील, आणि एमपीएससीने मागे ट्विट पण केलं लास्ट वीकला की या वर्षी पण जे पण ऍड येतील त्याचे एक्झाम याच वर्षी होणार आहे जनरली, आता असं होणार आहे खूप जणांच्या डोक्यामध्ये आहे की पुढच्या वर्षी होईल का नाही असं वगैरे जनरली. तर मी सर्वांना एक सांगू इच्छितो की सर्वांनी सर्व मुलांनी अभ्यासाला लागा, आता लायब्ररीज आहे सर्व चालू केलेल्या आहे, आणि एनएमसीनी पण नागपूरला पण लायब्ररी चालू केल्या, क्लासेस जरी बंद असले तरी लायब्ररी चालू आहे, लायब्ररीत जा अभ्यास करा, आमचे तुम्हाला वाटेल मार्गदर्शन घेऊ शकता पर्सनल काही प्रॉब्लेम नाही याच्याबद्दल, तर सर्वांनी अभ्यास चालू करा आपला, म्हणजे कसं होईल की जेव्हा एक्झाम येईल तर असं नाही झालं पाहिजे की एक्झाम आलेली आहे बा अभ्यास झाला नाही असं नाही आलं, त्यामुळे प्रत्येक मुलांनी यामध्ये अभ्यास आला तरी ऍटलीस्ट तुम्ही ब्रेक नको द्या आणि सर्वांनी अभ्यास आपला कंटिन्यू चालू ठेवा. तर नक्कीच आज आपल्यासोबत होते विशाल नागपुरे, ज्यांनी आपल्याला एमपीएससी यूपीएससी बँकिंग म्हणजे नक्कीच स्पर्धा परीक्षांशी निगडीत माहिती किती गरजेची आहे, नक्कीच एक गुड नॉलेज काय असायला हवं विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना, आणि एक अकॅडमीशी रिलेटेड कितीतरी गोष्टी सध्याच्या परिस्थितीमध्ये घडतात याबद्दलची संपूर्ण माहिती विशालजी यांनी आपल्याला दिली आहे. तर भेटूया यंगिस्तानच्या पुढील भागात, तोपर्यंत बघत राहा शंखनाद आवाज सध्याचा.